Tra
أنا
भक्तांनी आज बरेच युट्यूबवाले इथे आलेले आहेत, त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. एखादं दुसरं वाक्य जर चुकीचं गेलं असेल तर ते कट करून जाऊ दे, शक्यतो माझ्या मुखातून तसे जात नाही. समोरच्या बुवांना तेवढं बोलण्याचं भान राहत नाही, समोरच्या माणसाची इज्जत काढताना त्यांना लक्षात येत नाही की आपण काय बोलतो म्हणून. आणि आपण म्हणतो की देव, दानव आणि मानव म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. देव लोक स्वर्गामध्ये राहतात, मृत्यू लोकात दानव, हा पाताळात दानव आणि मृत्यू लोकात आम्ही वावरतो. परंतु तुम्हाला सांगतो, ह्या कलियुगामध्ये 100% देव, दानव आणि मानव हे तिन्ही आपल्या मृत्यू लोकांमध्येच वावरत असतात. आणि याचं जिवंत उदाहरण आपल्याला जशी बारी सुरू होईल तसं तसं मी पटवून देणार. लोके गुहांमधला देव सुद्धा मी पाहिलेला आहे, लोके गुहांमधला दानव सुद्धा मी पाहिलेला आहे, आणि लोके गुहांमधला मानव सुद्धा पाहिलेला आहे. आज शेवटच्या सारख्या दिवसाला आणि येणाऱ्या नववर्षाच्या शुभारंभाच्या दिवसाला त्यांच्यामधला कुठला अवतार पाहायला मिळतोय याच्यासाठी मी आतुर झालेलो आहे. कारण आपलं भजन मुली रामकृष्ण हे या मंत्रावर अवलंबून आहे, आणि तो राम आपल्या भजनामध्ये कुठेतरी येणकेन प्रकारे यावं असं प्रत्येक भजनी बुवाला वाटत असत. आणि त्या भजनाची ताकद सगळ्या बुवांमध्ये, आपल्या भजनामध्ये खूप ताकद आहे. आणि एखाद्या भजनाला मी, एखाद्या गाण्याला मी न्याय देतो असं ते नेहमी सांगत असतात. अर्थात न्याय कोण देतो, न्याय कोण देत नाही याचं मूल्यमापन मी स्वतःच्या तोंडाने सांगण्यापेक्षा आपल्या हातात ते मूल्यमापन करू नये. मी जे काय बोलतोय ते सुद्धा समजण्याच्या पलीकडे आहे असं मला एकंदरीत त्यांच्या चेहऱ्यावर बघून वाटतंय. ठीक आहे, एवढं पुरेसं आहे. याचा अर्थात ते अनर्थ कसे काढले जातात ते आपण बघूया. तोपर्यंत मी भजनाला सुरुवात करतो. आणि आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीला विनम्र अभिवादन करून भजनाला सुरुवात करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. Thank you.